राज्यात यंदाचा साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि आयुक्तालयानं कार्यवाही करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्री समितीची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ऊस तोडण्याच्या कालावधीनुसार ऊसाचा भाव ठरतो. राज्यातील आगामी सण आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ऊस गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यानंतर ही तारीख निश्चित करण्यात आली. केंद्र सरकारनं यंदा ऊसाचा रस साखर सिरप बी हेवी सी हेवी मॉलसेस असून इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. तसंच ऊसाचा रस बी हेवी मॉलसेसपासून रेक्टिफाईड स्पिरिट आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल निर्मितीसाठीही परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यात कार्यवाही केली जाईल असं त्यांनी सांगितलं. साखर उद्योगाशी संबंधित असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पांमधील रेक्टिफाईड स्पिरिट व ईएनए अल्कोहोलवरील शुल्काबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. खाणसरी उद्योगांना मान्यता आणि गुळ उत्पादन नियंत्रणाबाबत सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला असून त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल असं पवार यांनी सांगितलं.